पुणे जिल्ह्यातल्या टिटेघर गावातल्या महिलांनी एकत्र येऊन तयार केलेल्या गोधड्यांची उब साता समुद्रापार पोहोचले. पाहुयात विशेष रिपोर्ट. काना पदराला धरून को सोडना, काना सोडना पदर. घरासमोरच्या अंगणात बसून गाणी गात या महिला गोधड्या शिवण्यात दंग झाल्या. गप्पा आणि गाणी म्हणत या महिला एकमेकींना गोधड्या शिवायला मदत करतायत. ही दृश्य आहेत भोर तालुक्यातील टिटेघर मधील. मार्च एप्रिल महिन्यात शेतीतील कामं कमी असल्यानं महिला बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येत गोधड्या शिवण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केलाय. या गोधड्या हातानेच शिवल्या जात असल्यामुळे त्या टिकाऊ आणि उबदार असतात. विशेष म्हणजे या गोधड्यांची कीर्ती साता समुद्रापार पोहोचली आहे. गोधडी उद्योग करण्यासाठी आम्हाला ध्रुव प्रतिष्ठानचे संचालक राजूदादा केळकर यांनी ट्रेनिंगसाठी पुण्याला नेलं आणि तिथं सात आठ बायकांना ट्रेनिंग देऊन बाकीच्या महिलांना माहिती सांगून आम्ही आता 10 ते 15 गोधड्या आम्ही एका दिवशी तयार करतो. 30-40 महिला आम्ही एकत्र येतो आणि गोधड्या शिवतो. यापासून आम्हाला आमच्या संसाराला हातभार लागेल अशी थोडीफार मदत होईल. एवढे पैसे आम्ही कमवू शकतो. ह्याच गोधड्या आम्ही बनवलेल्या. पहिलंच गिराईक आमचं परदेशातून आलं आणि परदेशापर्यंत आमच्या गोधड्या पोचल्या. गोधडीचा व्यवसाय करण्यासाठी या महिलांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाची गरज होती. ती त्यांना ध्रुव प्रतिष्ठानच्या माध्यमातून उपलब्ध झाली. तर भोरचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार वर्षा शिंगन पाटील यांनी गावातील महिलांचं समुपदेशन तसंच प्रशिक्षणाची व्यवस्थाही केली. लागणारं सर्व जे काही खर्च असेल ते ध्रुव प्रतिष्ठान आपली संस्था आहे त्या माध्यमातून केलं आणि पुढे मार्केटिंग करणं असेल किंवा त्याचे बाकी जे लोकांपर्यंत पोहोचवणं असेल या ते सगळा भाग ध्रुव प्रतिष्ठानने उचललेला आहे. जोपर्यंत स्वतःच्या पायावर त्या महिला उभं राहत नाहीत, खऱ्या अर्थाने त्यांना मार्केट उभं राहत नाही, तोपर्यंत ध्रुव त्यांच्या बरोबर राहील. अमेरिकेतील भारतीय नागरिक आरती अनावकर यांच्या मार्फत परदेशात टिटेघरच्या गोधड्यांचं मार्केटिंग करण्यात आलंय. आगामी काळात गोधड्यांसह महिलांनी तयार केलेल्या कापडी पिशव्या आणि इतर वस्तूंची विक्रीही मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. या गोधड्यांच्या माध्यमातून ग्रामीण भारताचा डंका जगभरात वाजणार हेही खरं. निलेश खरमरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, भोर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.